शिवांश चला शिवांश चला आले संगन मेर उतरा यही तो नहीं मम्मी कर माँ कर मम्मी माँ कर बस माँ कर बस आमी शिवांश भाई ना गाड़ी सूडी ना अरे चल तो सोड़े ना गाड़ी ना हाँ उतरो ना खाली तो वहाँ तो आउस ना गई तो टाइम पास चला तो चला माउसिंग टाइम है तेल गाड़ी चलने नहीं गाड़ी अंकल ना हेलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर कालच आशू दीदी गेली आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी सुरेखाताई गेली आहे। तर आज आम्हाला खूप बोर होत आहे सगळ्यांना, तर मम्मीला पण खूप बोर झाले। तर मग तसं नाही आम्हाला, तर सगळे आल्यावर खूप आनंद वाटत होतो आणि सगळ्या गेल्या खूप बोर होत आणि इकडे आशू गेटच्या जवळ उभारून बाहेर आवाज देतोय बुबूला। आवाज दे शो मम्मीचं चाललंय इकडं पॅटर्नचं काम आणि माझा शिव काहीच करून देत नाही, सारखा त्रास देते आजीचे कागद वड हे वड आणि मी पण थोडीशी हेल्प करते मम्मीला पॅटर्न मध्ये। तर काही पॅटर्न वरती ऍड्रेस वगैरे लिहिते। तर आजपासून माझं काम चालू झालंय मम्मीचं पॅटर्नचं। छान आहे छान आहे खुशाल खात लाज वाटत ही आजीनी दिलं बाबांनी दिलं आजीनी बाबांनी दिलं काही खातो खाऊ दे बाई म्हण काय नाही उन्हाळ्याचे आता हे काढून घेऊ असं घे खाऊ आता रपाला पान लागत आहे शिवांश हे शिवांश का खातो बाबू का खातो कागद काढ म्हणते तू कागद काढून देऊ दे बस आता आत नको धरा धरा धर तो धर ना मम्मी घाण येते खाता खाता होता शेवग्याचे शेंगा इकडं मम्मी पावभाजीची तयारी करत होती इकडं वाटाणे ठेवले सोलून सगळा भाजीपाला सुकून गेला मम्मीच प्रियांका दीदी करते आज पावभाजी फ्लावर काढून द्यावलाय मम्मीनी बटाटे करते आणि प्रियांका दीदी म्हणली आज पावभाजीच बनवू आम्ही लय थकलो एवढं घर आवरले आणि खूप थकलो तिचे मग प्रियांका दीदी म्हणली आपण पावभाजीच बनवू साधी सोपी म्हणजे पटक्यान पटक्यान पोळ्या बनवायला नको पाव आणू पावभाजी बनवू शिवांशला आपण घ्यावं लागतं आणि थकलेच बाई मी पण हा हिच पप्पांना पण पावभाजी खूप आवडते त्याच्यामुळे मग म्हणलं तर पप्पांकडे दिला शिवांशला इथं चालले प्रियांकाची पावभाजी बटाटा घेतला शिमला मिरची घेतली परत फ्लावर घेतला आणि अजून काय गं टोमॅटो घेतलं आणि वाटाणा घेतला आता पावभाजी बनवली का मग तुम्हाला दाखवते प्रियांका दीदीनी कशी पावभाजी बनवली मस्त पावभाजी रेडी झाली आहे काय शिव काय तो म्हणतोय फ्रीज जवळ तर शिव मी आणि शिवची आजी आम्ही ती आलोय दुकान मध्ये पप्पा गेले जेवण करण्यासाठी घरी
आणि पप्पा दुकान लावून जेवण करण्यासाठी जात नाही घरी, त्यांना जास्त कस्टमरची काळजी. काय ना चालली आजी. दादा आणि शिवांश खेळतोय. कस लावायचं? बस आता लावलं लावलं सोड. अरे पप्पांनी मोठेच पाव आणले, छोटे नव्हते ना. तू खाल्ले शो? शो तू खाल्ले पाव भाजी? त्याचं खेळण्यात लक्ष. पुढं लपला ग शिव. दरवाज्याच्या मागे लपतय शिव. लय हुशार आहे का माझं शिव, ते लपतं पण येत. तो लपलाय. शिव कुठे गेला का? तो लपून बसलाय. शिव कुठे गेला का? शिव कुठे गेला? काय माहिती कुठे लपला. लपलाय तो, लपलाय, लपून बसलाय तो दरवाज्याच्या माग. लपायचं पाहिजे ना, कसं समजत. लपून बसलाय. हा ना, तो नाही इथं, तो गेलाय बाहेर. बाहेर गेलाय. हुशार नाही, अजिबात नाही हुशार यश. यश अजिबात हुशार नाही.